बारवी धरण भरण्यासाठी अवघा 1 मीटर पाण्याची पातळी शिल्लक असताना MIDC प्रशासनाने धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा इशारा देणारे पत्र सर्वत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने बारवी धरणासंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवांचा पाऊस पडला आहे. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर शहराला कोणत्याही धोका नाही याची किंचितही जाणीव बहुसंख्य नागरिकांना नाही. आज दिवसभरात बारवी धरण संदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात आल्या होत्या. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजेल अशी चर्चा शहरात रंगू लागली. जो तो हा मेसेज इतरत्र पाठवू लागले होते त्यामुळे काहीसे भीतीचे वातावरण निर्मिती झाली होती. बारवी धरणाची पाण्याची पातळी ही 70.74 असून अजूनही 1.5 मीटर पाण्याची पातळी वर आल्यावरच धरण भरून वाहणार आहे. असे असतानाही शहरात बारवी धरण भरल्याची चर्चा रंगून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. तर दुसरीकडे बारवी धरण भरल्यानंतर धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याचा धोका असल्याने MIDC प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे धरणाच्या खाली असलेल्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र असे असतानाही धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर शहरात पाणी येईल आणि आपले घर बुडणार अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती. या अफवांमुळे अनेक नागरिक थेट उल्हास नदीवर येऊन पाण्याची पातळीचा अंदाज घेत होते. दुसरीकडे उल्हास नदीमध्ये देखील पाण्याचा प्रवाह वाढला असून या पाण्याच्या प्रवाहात बदलापूरची चौपाटी देखील पूर्णपणे पाण्याखाली आली आहे. मात्र शहरात कुठेही धोकादायक स्थितीत पाणी साठलेले नाही. बारवीमुळे अंबरनाथ बदलापूरला धोका नाही. बारवी धरणाचे सर्व दरवाजे हे स्वयंचलित असून धरण पूर्ण भरल्यानंतर त्यातून पाण्याचा विसर्ग आपोआप होत असतो. सर्व दरवाजातून पाण्याचा प्रवाह बाहेर पडला तरी हे पाणी थेट उल्हास नदीला जात असल्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाचा कोणताही धोका अंबरनाथ आणि बदलापूर शहराला बसत नाही. मात्र कल्याण ग्रामीण भागातील काही गावांना किंचितसा धोका असला तरी ही गावे पूर्वीपासून सतर्क आहेत.